सोयगाव तालुक्यातील सावरखेडा येथे कोरोना झालेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांपैकी अजून दोन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या 3 झाली असून परिसरातील लोक धास्तावले आहेत। सोयगाव तालुक्यातील सावरखेड्यातील बाधित महिलेच्या कुटुंबियातील दोघांचे स्वॅब सकारात्मक आल्याने सावरखेडा गावात पुन्हा COVID-19 ची बाधा झालेल्या रुग्ण आढळल्याने सोयगाव तालुका हादरला आहे। कोरोना बाधितांची सोयगाव तालुक्याची संख्या आता 3 वर पोहोचली आहे। सोयगावच्या विलगीकरण कक्षातील दोघांचे सकारात्मक अहवाल प्राप्त होताच तालुका आरोग्य विभागाने या दोघांना तातडीने मिनी घाटी औरंगाबाद येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। सावरखेड्यातील 67 वर्षीय वृद्ध महिला सोमवारी औरंगाबादला सकारात्मक आढळल्याने या महिलेच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील 8 या व्यतिरिक्त फरदापूर आणि बुलढाणा येथील प्रत्येकी 3 याप्रमाणे 6 असे एकूण 14 जणांना तालुका आरोग्य विभागाने सोयगावच्या कोविड केंद्रात विलगीकरण केलं होतं। या 14 जणांचे स्वॅब मंगळवारी तपासणीसाठी पाठवण्यात येऊन त्या स्वॅबचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला। यामध्ये 72 वर्षीय वृद्ध पुरुष आणि 35 वर्षीय विवाहिता सकारात्मक असल्याचा अहवाल प्राप्त झाला। उर्वरित 12 जणांचे अहवाल नकारात्मक मिळाले आहेत। त्यामुळे सोयगाव तालुक्यात पुन्हा नवीन 2 COVID-19 चे रुग्ण आढळले आहे। यामुळे आरोग्य विभागासह तालुका प्रशासन हादरले आहे। या नवीन सकारात्मक रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 5 जणांची तातडीने तपासणी करून त्यांना COVID-19 ची बळकट लक्षणे नसल्याने क्वारंटाईन करण्यात आलं आहे। दरम्यान सावरखेडा तालुका सोयगाव गावामध्ये COVID-19 चा विषाणू घोंगावला असल्याने गावचे निर्जंतुकीकरण करण्यात येऊन गावातील ग्रामस्थांची COVID-19 तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले असून गावात आरोग्याच्या 7 कर्मचाऱ्यांचं पथक तळ ठोकून आहे। आरोग्य सहायिका प्रतिभा जानूनकर, अनिल महाजन, अनिल जोहरे, अशोक राऊत, राजेंद्र कदम आदींचं पथक गावामध्ये आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जनजागृती करण्यात येत असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। खरीपाच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना योग्य काळजी घेऊनच शेतीकामासाठी जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे। वृत्तप्रतिनिधी अनिल रावळकर, फरदापूर।